हॅलो गाईज, तर कसा तुम्ही सर्वजण? वेलकम बॅक टू न्यू गेम प्ले व्हिडिओ. तर आज आपण खेळण्यासाठी जात आहोत सोलार स्मॅश. तर गाईज, ह्या गेमबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालंच तर तुम्हाला माहीत आहे की आपण स्टार्टिंगला म्हणजे आपल्या एज्युकेशनल इयर्सच्या वेळेस आपण 5 स्टँडर्ड 6 स्टँडर्ड पासून शिकत आलो की प्लॅनेट्स, सोलार सिस्टम, ऑर्बिट्स, मून, सॅटेलाईट जे काही असेल, तर ते त्याबद्दल आपण माहिती घेतली, त्याचा अभ्यास केला आणि ते पेपरमध्ये आपण लिहिलं. पण आता जे आपण माहीत करून घेणार आहोत ते म्हणजे त्या प्लॅनेट्सला आपण कसं डिस्ट्रॉय करायचं. तर ओके, तर आता आपण जाऊया गेम प्लेमध्ये. प्लॅनेट स्मॅश, सिस्टम स्मॅश. तर आता आपण प्लॅनेट स्मॅशमध्ये जातो आहे. सिलेक्ट टू स्टार्ट, टाइप टू मूव, एक्सपांड वेपन कॅटेगरी, सिलेक्ट वेपन आणि आता प्लॅनेट सिलेक्शन, अचीवमेंट अनलॉक्ड. तर आता आपण जातोय, हो, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अर्थलाच ब्लास्ट करायचा आहे, डिस्ट्रॉय करायचा आहे. तर अर्थ टाइप टेरेस्ट्रियल, सिस्टम सोलर सिस्टम, पॉप्युलेशन 8 बिलियन 0.65 बिलियन, जी की आता खूप कमी झालेली आहे एकाच ब्लास्टमध्ये ॲस्ट्रॉइडचा. द ह्युमन होम प्लॅनेट, इट्स क्रॉस सेक्शन इज व्हेरी क्लोज टू ॲक्च्युअल थिओराइज्ड ले आउट द अर्थ लेअर विथ द थिन क्रस्ट मेजॉरिटी ऑफ मेंटल इनर अँड आउटर कोर्स. इट हॅज अ पॉप्युलेशन ऑफ 7.791 बिलियन, प्रिवियसली 7.788 बिलियन. तर बघा, आपण थोडक्यात माहिती घेतलेली आणि हा जो मून आहे तो तुम्हाला माहीत आहे परत आपल्या अर्थचा सॅटेलाईट आहे. पण हा जो मून आहे तो इथे डिस्ट्रॉय करण्यासाठी वापरला गेला आहे. तर आता समजा सिच्युएशन आली अशी आली असती की रिअलमध्ये असं काहीतरी झालं असतं, नाही होऊ शकत नाही. पण बघा ना किती फेक पडला आहे, 7 बिलियनचा आता 1 बिलियन झालं आहे. अजून आपल्याला खूप काही करायचं आहे, ते केलं की बरोबर कमी होणार. तर ह्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. द अल्टिमेट कॉस्मिक डिस्ट्रक्शन सिम्युलेटर अनलिश द पॉवर ऑफ द कॉस्मॉस अँड एम्पार्क ऑन एपिक जर्नी ऑफ क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन विथ सोलार स्मॅश. द अल्टिमेट फिजिक्स बेस्ड सँड बॉक्स स्टिम्युलेशन गेम प्लॅनेट स्मॅश अनहिलेट प्लॅनेट्स अँड मून्स विथ ओवर 50 डिफरंट वेपन्स. चूज फ्रॉम द लेझर्स, मिटिओर्स, हुक्स, अँटीमॅटर मिसल्स, UFO, बॅटलशिप, स्पेस फायटर, रेलगन्स, ब्लॅक होल्स, स्पेस शिपास, ऑर्बिटल आयन, कॅनॉन्स, सुपरनोवाज, लेझर स्वॉर्ड, जायंट मॉन्स्टर, सेलेस्टियल बिंग्स, इवन डिफेन्सिव वेपन्स लाईक शील्ड अँड डिफेन्सिव्ह सॅटेलाईट डिस्ट्रॉय एव्हरीथिंग इन युअर पाथ. फॅमिलियर सोलार सिस्टम अँड एक्झॉटिक स्टार सिस्टम विथ आर्टिफिशियल मेगा स्ट्रक्चर लाईक रिंग वर्ल्ड्स अँड जायंट मून्स विथ प्लॅनेटरी फोर्स इल्ड्स. पॉप्युलेशन खूपच कमी झालेली आहे, 5.34 मिलियन, जे की आता खूपच कमी होईल थोडक्यातच. खूप डॅमेज पडला आहे हा आपण अर्थला नाही, तिथल्या पॉप्युलेशनला आता पडेल कदाचित. बापरे, ओके. तर आता अर्थचा 88% आणि हा जो स्पेस शटल सारखा जो दिसतोय हा पण काही स्पेस शटल नाही आहे, तो पण वेपनच आहे टू डिस्ट्रॉय अ प्लॅनेट. आणि काहीच बघा, आपण असा अभ्यासक्रमापासून शिकलो आहे आणि नासामध्ये सुद्धा म्हणजे नासा
जे एक्सप्लेन कसे जसे काय करतात तशाप्रमाणे हा बघून केलेला आहे गेम. काम झाले तरीही ओ हा वेपन बघितला एकदम सुपरसॉनिक स्पीडने जातोय आणि प्लॅनेट मध्ये होलच कोण टाकतोय बघा आर पार यू. आणि हा मून जो की ऑब्विसली अर्थच्या भोवती फिरतोय तो म्हणजे आताच काय होता तो मून आहे का माशी जो आदळून गेला होता आय डोंट थिंक सो की तो मून होता कारण मून आपल्याच भोवती फिरतोय इवन अर्थ डॅमेज जरी होत लागले तरी. हे काय जादू जादूचा UFO अरे थांब अजून काय लिहिला घेऊन जायचंय माझा मित्र आहे. मित्र आम्ही फक्त जोकिंग करतोय तू माझा मित्र नाहीस तू माझा पाळीव प्राणी आहेस माय पेट ॲनिमल ॲनिमल माय ॲनिमल हो हे गाणं नाही म्हणणार रे. तर आपण एक लेझरवाला जे सोडले ते तुम्हाला दिसतंय समोरच तर ते चांगल्या प्रकारे खटिंग करतोय असं माळी खटिंग करत असतोय त्याच्या गावताचे जेवढ्याच्या मालकाचा लॉन असतोय आणि मी असं काय बोलतोय मला स्पेसशिप सारखा सॅटेलाइट बाकीचे स्पेसशिप त्याच्यावर अटॅक करून देत नाही त्याने शेल वापरले तर मी विचार करतो की मी अशीच एखादी शिप घ्यावं हो नाही सकता. हा माहिती आहे रिअल लाईफ मध्ये पॉसिबल नाही पण स्वप्नात होऊ शकत बरोबर ना. जसं की आपण पाहतोय ठीक आहे तर गाईच थोडक्यातच अर्थ जो आहे तो संपूर्ण 0.005% राहिलेला आहे त्यामध्ये. ओ हो 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 अचीवमेंट अनलॉक्ड वन प्लॅनेट डिस्ट्रॉइड 200 XP वाव. तर आता आपण सेकंड प्लॅनेट डिस्ट्रॉय करण्यासाठी जात आहोत जो की एकदम लास्टला आपण घेणार आहोत. जो की प्लुटो. तर आता प्लुटो बद्दल सांगतो मला मी. प्लुटो इज द ड्वार्फ प्लॅनेट टाइप ड्वार्फ प्लॅनेट सिस्टम सोलार सिस्टम आणि पॉप्युलेशन 0 कोणीही राहत नाही. आणि हा जो प्लॅनेट आहे ना तो एकदम लास्टच्या ऑर्बिटला आहे इन अवर सोलार सिस्टम. ओके जर की तुम्हाला सूर्य सुद्धा दिसतोय येतो तर आता मी ते मी ड्रॅगन पाठवला आहे. ओके
ड्रॅगन. मला माहिती आहे का ड्रॅगन कसं काय येतो आहे. हे ड्रॅगन जो आहे तो उडणारा ड्रॅगन, तो जो आहे सुरुवातीमध्ये पृथ्वीमध्ये राहत होता, ठीक आहे. तर काय माहिती त्याला इकडं काय तर काम भेटलं आणि मग तो इकडंच राहिला आला आणि तो आता आपली मदतसुद्धा करतो आहे. हाँ ओके. आणि हा जो एलियन आहे ना तो एकदम ऑक्टोपस सारखा दिसतोय आणि त्याने बघा मोस्ट ऑफ द भाग खाऊन टाकलाय. ओ मोस्ट ऑफ द नाही, फक्त किती 1-2% भाग खाल्लाय. बाकीचा जो भाग आहे आपल्याला डिस्ट्रॉय करावा लागेल. ओके हां, हा जो नेबुला गॉड आहे ना, हा 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 जो तुम्हाला दिसतोय ना तो नेबुला गॉड आहे. तर त्या नेबुला गॉड तर हा जो नेबुला गॉड आहे ना तो मॉन्स्टरस वेपन आहे इन द सोलार स्मॅश गेम. आणि नेबुला गॉड इज अ लार्ज ह्युमनॉइड मेड ऑफ ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. ठीक है आसू दे. आता ह्यांनी जे काम केले त्यानुसार खूप चांगलं काम केलं. हा माहिती की मागचं खूप दाखवलं. आणि हो हा जो नेबुला गॉड आहे तो मला तर माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे ना ते माहीत करून घ्यायचं मला. तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगू शकताय. इफ जर तुम्ही आतापर्यंत हे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकताय. GOD ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे हा, तर ह्याचा लॉंग फॉर्म काय असेल हे कमेंट करून सांगू शकताय. मला तरी माहिती आहे पण तुम्हाला माहिती काय हे मत करून घ्यायचं आहे. जे कोणी गेस करा लवकरात लवकर करेक्ट वन दॅट आय विल बी द साउंड आउट इन द नेक्स्ट व्हिडिओ ऑफ सोलार स्मॅश कमेंट आउट सांगू शकता. भेटेल तुम्ही कमेंट केलास तर. आणि एकदम बघा किती भारी भारी वाले वेपन्स पडतायत. हा पण लाइटिंग तशीच होती ना. ॲस्टेरॉइड्स तर तुम्हाला ह्याचा एक मी एखादा सण सांगतो की ॲस्टेरॉइड जो आहे तो काही लाख वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीवर पडला होता. त्यामुळेच असं म्हणलं जातं की डायनोसॉर एक्झिस्टंट होऊन गेले, अस्तित्वात नाही राहिले, एक्झिस्ट होऊन गेले, अस्तित्वात नाही राहिले. आणि प्लॅनेट स्मॅश यामध्ये जो प्लॅनेट येतो आहे ते डाऊन झालेलं आहे. आय थिंक त्याच्याने सुद्धा काहीच माहिती झालं असेल पण त्याचा काय सीन आपल्याला काहीच माहीत नाही आहे. आणि ब्लॅक होल त्याबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे. ब्लॅक होल काळा होल तो सगळ्यात सामान्य. आणि हे बघा स्पेस मध्ये स्पेस मधले पाहून घ्या. हा माहिती रिअल नाही आहे माहिती मला. आपण रिअल मध्ये खेळतोय ना त्याच काय. हा फुटबॉल आहेत त्यांना काय करायचं माहिती आहे मला. ओके ब्लॅक होल गो.
एकदम भारी बने ब्लास्ट पड़ रहा है। मलसा अंदाज आलस होता कि ब्लैक होल ने केला काहीतरी ब्लास्ट होने शक्यता येतो। तरी पण मी अंदाज घेऊन मला म्हणजे रिएक्शन एक्सपेक्टेशन होती एकदम जास्त एक्सप्लोजन होईल एक्सप्लोर होईल ते मला माहीत नव्हतं। ओके, किडे, ड्रॅगन आणि नेबुला गॉड ह्या तीन फिनिशर केल्या आणि आता हे डॅमेज करेंगे इसको असं मी त्या कुत्त्यांना म्हणतोय जर त्यांना हे देत असेल तर माझं वाटतं इंग्लिश येत असेल इंग्लिश काय पप्पाच पेतात असं नॉर्मल जोक आहे ठीक आहे। ओ जादू चाहिए आणि हा आपातला ड्रॅगन हा जो ड्रॅगन आहे तो पोकेमॉन मधल्या गॅराडोस या पोकेमॉन सारखा दिसतोय ना तुम्हाला है ना मला पण तसाच दिसतोय काय अडचण नाही आपण हा जो सोडलाय आपण तिथे त्याने किती मोठा ब्लास्ट होतोय असं वाटतोय कोण तर परमाने बोंब सोडलाय आणि हा फील सुद्धा तसाच देतोय आणि तो UFOच जादूच UFOला कोणी बोलवलं मी तर नाही बोलवलं तो कसा काय येऊन गेला हो डेव्हलपरनं माझ्यावर लक्ष द्यायला पाठवलाय ओके तर फुटबॉलवर हमला करायचा आपण अरे यार इतके स्पेसशिप आले पण फुटबॉलवर हमला झाला अरे यार हेच हमला करतायत हे बघा आता ओ तर हे प्रोटेक्टिव्ह लेअरचं काम करतायत फॉर द प्लॅनेट पण आता जवळजवळ प्लॅनेट संपलेलाच आहे आणि हे जे तुम्हाला सॅटरडे दिसतात हे ॲक्च्युअली मध्ये जवळजवळ हा प्लॅनेट सुद्धा संपत आला आणि
तुम्ही जर हवली प्रिन्स जर पाहिला असाल तर लाईक करा, नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन तुम्हाला असेच नवीन गेम प्ले व्हिडिओ बघायला भेटतील. तर आता हा जो पेंट स्मॅश जे काय वापरलं आपण ते आणि 200 XP भेटलेलं आहे आपल्याला. आपण वाटतं लेवल 1 क्लिअर केला आहे तर ओके, लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आपण भेटूया, बाय.